Friends, you are most welcome in this online class of our summer coaching classes. And how are you doing, friends? Are you doing well at home? Are you taking care of yourself and your family? Yes, don't forget to take care of, because nowadays the situation is becoming very critical. So friends, take care yourself and your family, and as well as don't forget to study also. Okay friends, come to the point. What is today's point? Today's point is how to convert perfect future tense into passive voice, and again from passive to active voice. Have a look at the whiteboard. Can you see? I have written the title of this tense on the whiteboard. Can you see it clearly? Okay friends, now come to the point. Let's explain in Marathi as usual. Okay friends, ठीक आहे मित्रांनो, आता मराठी मध्ये एक्सप्लेन करूयात आपण. आता हा आजचा 11वा काळ आहे परफेक्ट फ्यूचर टेन्स. परफेक्ट फ्यूचर टेन्सला पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं आणि पुन्हा त्याचं पॅसिव्हचं ऍक्टिव्ह कसं करायचं ते पाहायचं आपण. तर या ठिकाणी मी बोर्डावरती टायटल लिहिलेलं आहे परफेक्ट फ्यूचर टेन्स. दिसतंय टायटल तुम्हाला? त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर लिहिलंय बघा, काय स्ट्रक्चर आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचं. आठवतच असेल तुम्हाला टेन्स शिकताना आपण शिकलेलो सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस पीपी ऑब्लिक पीपी प्लस ऑब्जेक्ट. हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर. आता त्याचं एक उदाहरण लिहिलंय मी, तर यू विल हॅव सॉर्ट अँड ऍडमिशन नेक्स्ट इयर. एस ओ यू जी एस टी सॉर्ट हे 63 रुपये. आणि याचं पॅसिव्ह व्हॉइस बघा, पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर बघा, ऑब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हे झालं पॅसिव्हचं स्ट्रक्चर. या ठिकाणी मी जे वाक्य लिहिलेलं आहे या वाक्यामध्ये बघा, आता आपण सब्जेक्ट म्हणून काय आलेलं आहे यू, आणि त्याच्यानंतर शॉल विल पैकी काय आलेलं आहे विल, त्याच्यापुढे ऑक्झिलरी वर्बचा भाग आहे आपण काय आलेलं आहे हॅव, आणि याच्यामध्ये पीपी म्हणून आलेलं आहे सॉर्ट. आता पीपी ला काहीतरी तुम्ही रीत्री म्हणतात, काय म्हणायचं ते म्हणा, आपल्याला समजणं महत्वाचं आहे. जसं एखाद्या व्यक्तीला दोन तीन नाव असतात आपण कोणत्या नाव म्हणतो. हा, त्याच्यानंतर या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून काय आलेले एन ऍडमिशन. ऑब्जेक्ट म्हणून काय आलेले एन ऍडमिशन बघा. आणि त्याच्या पुढे नेक्स्ट इयर, नेक्स्ट इयर हे जे आहे हे ऍडव्हर्ब. आता ह्याला आपल्याला पॅसिव करायचे मित्रांनो, नीट लक्ष द्या. पॅसिव करत असताना तुम्हाला माहिती आहे कुठल्याही पॅसिव वाक्याची सुरुवात कशी होत असते, ऑब्जेक्ट होत असते. या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट काय आलेले एन ऍडमिशन. बघा हे एन ला कॅपिटल घेतले ती, कारण की वाक्य सुरुवात झाली एन ऍडमिशन. आता झालं आपण ऑब्जेक्ट ठेवलं, आता या ऑब्जेक्टच्या पुढे आपल्याला शॉल किंवा विल पैकी एक सहाय्यक क्रियापद घ्यावं लागेल. साधारणतः आयच्या मुळीच्या पुढे शॉल असतो, बाकी कुठेही विल असतं. म्हणून आपल्याला इथं काय ठेवावं लागेल विल, त्याच्यापुढे हे घ्यावला ह्या जसं असतं सर, त्याच्यापुढे हे बिनला बिन जसं असतं सर, त्याच्यापुढे पीपी पीपी दिलेल्या वाक्यात पीपी आलेले काय आलेले सॉर्ट. बघा इथपर्यंत आलं हे शॉर्ट पीपी, त्याच्यापुढे बाय 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 ना बाय जसं तसं, आणि त्याच्यापुढे सब्जेक्ट, सब्जेक्ट काय आलेला यू, हे यू ला यू जसं तसं, आणि त्याच्यापुढे हे नेक्स्ट इयर ला नेक्स्ट इयर. हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. कसं झालं लक्षात आलं का बघा, इकडं ऑब्जेक्ट या दिलेल्या वाक्यात ऑब्जेक्ट काय होतं एन ऍडमिशन, त्याच्यापुढे ऑक्झिलरी वर्ब शामिल हे काय येतं विल, त्याच्यापुढे लावला हा, त्याच्यापुढे विल ला विल, त्याच्यापुढे किती दिलेल्या वाक्यात किती आलं होतं काय शॉर्ट ला शॉर्ट, त्याच्यापुढे बायला बाय, त्याच्यापुढे करता म्हणून यू आलं यू ला यू, आणि नेक्स्ट इयर पुढे तसं तसं ठेवलं. हे झालं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह. आता आपल्याला त्याच्या उलट बघायचं. आपण प्रत्येक काळामध्ये एक वाक्य ऍक्टिव्हचं पॅसिव्ह बघितलंय आणि परत पॅसिव्हचं ऍक्टिव्ह पण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे आज सुद्धा आपल्याला या काळाचं म्हणजे या परफेक्ट फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये कसं करतात ते बघायचे. म्हणजे दिलेलं वाक्य या स्ट्रक्चर मध्ये आलं तर कोणत्या स्ट्रक्चर मध्ये करायचं. या बघा इथे एक वाक्य लिहिलंय, काय वाक्य लिहिलंय बघा, द पार्सल, त्याच्यापुढे आलं विल, त्याच्यापुढे आलं हॅव बीन. बघा विल हॅव बीन किंवा शॉल हॅव बीन आलं आणि त्याच्यापुढे पीपी आलं, त्याचं समजायचं हा परफेक्ट फ्युचर आहे, परंतु कसा आहे हा आहे पॅसिव्ह. बघा ऑब्जेक्ट म्हणून
the parcel. Shall will be काय आले will. त्याच्या पुढे have आहे त्याच्या पुढे been ला been. किती म्हणून काय आले delivered. त्याच्या पुढे काय आले by आणि subject म्हणून काय आले the boy. The parcel will have been delivered by the boy. हे वाक्य passive मध्ये कशावर ओळखलं will have been आणि त्याच्या पुढे PP आले delivered. Delivered म्हणजे D-I-L-E-R deliver म्हणजे पोहोच करणे आणि त्याचं नाउन फॉर्म होतं डिलिव्हरी D-I-L-E-R deliver म्हणजे पोहोच करणे आणि त्याचं नाउन फॉर्म आहे डिलिव्हरी डिलिव्हरी म्हणजे पोहोच पोहोच हा आपल्याला इंग्रजीतल्या काही काही शब्दांचे अर्थ थोडे वेगळे घ्यायची सवय लागलेली असते तर लक्षात ठेवा डिलिव्हर म्हणजे पोहोच करणे आणि डिलिव्हरी म्हणजे पोहोच आता बघा या ठिकाणी आपल्याला हे वाक्य जे आहे ते पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करायचंय ते कसं करायचं ते बघा आता या स्ट्रक्चर मध्ये आलेल्या या स्ट्रक्चर मध्ये करू लागलो म्हणजे सुरुवात कशाने करायची सब्जेक्टने या वाक्यात सब्जेक्ट दिलेला आहे काय दिलंय सब्जेक्ट द बॉय मग तो जो सब्जेक्ट आहे तो काय करा इथं सुरुवातीला घ्या द बॉय बघा आपण सब्जेक्ट घेतला आता बॉय म्हणून सब्जेक्ट घेतला तर शाल विल पैकी आपल्याला काय करावं लागेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून विल घ्यावं लागेल कारण की बॉय हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्याच्यापुढे विलच येतो फक्त आयच्या पुढच्या पुढे शाल येतो इथपर्यंत आपण विल घेतला आता काय घ्यावं लागेल हॅव हे हॅव ला हॅव आता बघा सूत्रामध्ये पुढे काय दिले पीपी दिले हे पी निघून जाईल पीपी डायरेक्ट काय आले तर डिलिव्हर डी आय एल डी आर ई डी डिलिव्हर इथपर्यंत पीपी पर्यंत आलो आता काय ठेवायचं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय आले द पार्सल हे झालं ऍक्टिव्ह झालं कसं झालं ते पटकन बघा हे या ठिकाणी जे द पार्सल विल हॅव बीन डिलिव्हर्ड बाय द बॉय हे दिलेलं वाक्य होतं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कळलं का पॅसिव्ह होतं त्याला ऍक्टिव्ह कसं केलं बघा या दिलेल्या वाक्यामध्ये तो पार्सल हे ऑब्जेक्ट होतं शाल विल पैकी विल आलं होतं हॅव ला हॅव बीन ला बीन पीपी किंवा वितरी म्हणून काय आलं डिलिव्हर्ड आलं बाय बाय ला बाय सब्जेक्ट म्हणून काय आलं द बॉय म्हणजे या स्ट्रक्चर मध्ये आलं तर आपल्याला या स्ट्रक्चर मध्ये करावं लागेल या स्ट्रक्चर मध्ये करताना सुरुवात कशाने करायची सब्जेक्टने या दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट काय होता द बॉय म्हणून सब्जेक्टला सब्जेक्ट आहे का त्याच्यापुढे शाल विल पैकी एक ऑक्झिलरी वर्ब काय गेला पण बॉय हा थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे त्याच्यापुढे विल येत असतो मग विल ला विल त्याच्यापुढे कोणता शब्द ऑक्झिलरी वर्बचा भाग आहे हा कोणता हॅव ला हॅव त्याच्यापुढे पीपी पीपी किंवा वितरी इथं काय आलेले डिलिव्हर्ड ह्याचं तिसरं डिलिव्हर्ड असेल हा परफेक्ट काळ असल्यामुळे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पीपी राहतो पॅसिव्ह मध्ये पीपी जर तुम्हाला माहित आहे प्रत्येक परफेक्ट काळामध्ये ऍक्टिव्ह मध्ये पीपी असतं आणि पॅसिव्ह मध्ये पीपी असतं इथं बघा ते पॅसिव्ह वाक्य डिलिव्हर्ड हे पीपी म्हणजे तिसरं रूप आहे आता ह्याला ऍक्टिव्ह करायला लागलो तरी पण त्याला पीपी ठेवलं काय घेतलं डिलिव्हर्ड त्याच्यापुढे आता ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणून इथं काय आलं द पार्सल हे पार्सल उचललं आणि हे पार्सल इथं ठेवलं पार्सल पार्सल उचलून तिकडे ठेवलं कळलं का हे झालं पॅसिव्ह व्हॉइस अशा प्रकारे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह केलेलं आहे आपण लक्षात आलं असेल लाजू नका मोकळ्या मनाने विचार लाजू नका लाजू लाजू संपला असं म्हणतात की माणसाने तीन गोष्टीला कधी लाजू नये कोणतं नंबर एक भूक लागल्या जेवायला नंबर दोन शिक्षणाच्या बाबतीत एक लाजू नये आणि असं म्हणतात लोक की याला एक लाजू नाही कधी कारण की त्याचा पण आपल्या पोटावर परिणाम होत असतो त्यामुळे ज्यावेळेला इथे गडबड व्हायला दिसेल त्यावेळेला गेलं पाहिजे माणसानं हा लक्षात ठेवा हसू नका हा तर आता खाली काही वाक्य दिलेले बाळांनो हे वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि तुम्ही घरी सोडायचे तर मला कुणीही वाक्य सोडून दाखवलेला परत मेसेज पाठवलेला नाही तर लक्षात ठेवा मी एका एकाच्या घरी फोन करून विचारून म्हणलेलं ते विचारणारच आहे आता बघा वाक्य पहिलं पहिलं म्हणजे तिसरे नंबर तिसरं आयशा ने हा परचेस द बुक्स अँड नोटबुक्स हे वाक्य तुम्हाला ओळखायचे ऍक्टिव्ह का पॅसिव्ह करायचे त्याच्यापुढे ऑल द आन्सर्स विल हॅव बीन रिसायटेड विद इन अन आवर हे बी वाक्य तुम्हाला ओळखायचे ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आणि करून आणायचं त्याच्यानंतर ऑल द गेस्ट विल हॅव बीन क्वारंटाईन क्वारंटाईन आजकाल क्वारंटाईन शब्द जास्त चालायला लागले आहे ना क्वारंटाईन म्हणजे काय करणे रे अलग करणे एकांतवासात ठेवणे क्वारंटाईन बाय द पोलीस बाय द पोलीस म्हणजे पॅसिव्ह वाक्य लक्षात आलं असेल त्याच्यानंतर द वॅक्सिन विल हॅव बीन इन्व्हेंटेड बाय द सायंटिस्ट वॅक्सिन म्हणजे लस विल हॅव बीन आता हे ऍक्टिव्ह का पॅसिव्ह तुम्ही ओळखायचे आणि त्याच्यापुढे दे विल हॅव स्टार्टेड द प्रोडक्शन ऑफ वॅक्सिन नेक्स्ट मंथ हे सुद्धा तशाच प्रकारचं वाक्य हे कसं येते ऍक्टिव्ह का पॅसिव्ह तुम्ही ओळखायचे जर तुम्हाला हे दिसत नसलं तर काय करा लिहून झालेलं नसेल तर स्क्रीनशॉट मारा आणि त्याचं तुम्ही वाक्य बघू शकता पुन्हा
ठीक आहे, लिहून झाला असेल तरी पण मी हे पुसणार नाही, हे वरचं पुसणार आहे आणि आपल्याला याच्या पुढचा एक शेवटचा काळ पाहायचा आहे आणि मग हे काळ सगळे संपुष्टात येते. बरोबर आहे, ठीक आहे, पटकन पुसतो हे बघा. ज्यांचे वाक्य लिहायला चाललेत ते लिहून घ्या. मला वाटतंय की बरेच बरेच मंडळी लिहून घेत नाहीत वाक्य. तर या ठिकाणी अकराच्या ऐवजी आता मी काय करणार, बारावा. परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, हा ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. बघा, तर तुम्हाला याचं स्ट्रक्चर आठवत असेल ऍक्टिव्ह व्हॉइस सांगू शकता का? सांगा कोणीतरी, सांगितलंच पाहिजे, का नाही सांगणार? बघा मी सांगतो. हा, सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बरोबर आहे का? चुकलं माझं? बरोबर आहे, चुकलं नक्की ना? बरोबर आहे, बरोबर आहे. हा आता बघा, एक उदाहरण देतो मी इथं. दे विल हॅव बीन, दे विल हॅव बीन ईटिंग चॉकलेट्स. आवडत का तुम्हाला? मला नाही आवडत, मी कधी चॉकलेट खाल्ले आहेत म्हणून माझ्या दात आणखी चांगले. बघा आता बघा, याचं पॅशिव्ह व्हॉइस. हा सांगा बरं, याचं पॅशिव्ह व्हॉइस कोणाला अंदाज लावता येतो का? आतापर्यंत झालेल्या वाक्याच्या काळावरून सांगू शकता का तुम्ही कुणी? नाही सांगत. का नाही सांगत? मी सांगतो. बघा काय आहे, नो पॅशिव्ह म्हणजे काय रे बाळांनो? याचं पॅशिव्ह होत नाही, पॅशिव्ह होत नाही. अशा प्रकारे आपण इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. इथपर्यंत म्हणजे कुठपर्यंत? बारा काळ संपवलेले आहेत. परंतु डोंट बी अंडर रॉंग इम्प्रेशन, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस इज नॉट ओव्हर. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस संपलेलं नाही. नियरली अप्रॉक्सिमेटली 50% ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस इज रिमेनिंग. हाऊ मच? 50%. जवळपास 50% व्हॉइस आणखी शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे असं समजू नका की व्हॉइस संपलेला आहे. पण जेवढं झालंय तेवढ्या चांगलाच अभ्यास करा, जेणेकरून पुन्हा आयुष्यामध्ये कधी डबल ते शिकायची वेळ नाही आली पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे, मन लावून अभ्यास केला पाहिजे. हा, मन लावून अभ्यास केला पाहिजे. तर ठीक आहे बाळांनो, आजच्या दिवसापुरतं आपण इथेच थांबूयात आणि उद्या आपल्याला काय करायचंय, कंडिशनल टेन्स म्हणून असूया. कंडिशनल टेन्स ज्याच्यामध्ये कॅन, कुड, मे, माईट, शुड येतात सायकॅडिक क्रम म्हणून, त्याचं पॅसिव्ह कसं करायचं उद्याच्याला बघू आपण. ठीक आहे, तर जी कुणी मंडळी नवीन असतील त्यांनी काय करायला की विसरू नका की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्यानंतर बेल आयकॉन टच करायला विसरू नका. हा, आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मला पण तुम्हाला जर व्हिडिओ चांगले वाटत असतील, आता कसं आहे की माझ्याकडे जास्त साहित्य नाही व्हिडिओ बनवण्याचं, मी आपलं जसं आहे जेवढं आहे तेवढ्यामध्ये ह्या लॉकडाऊनच्या काळात आणि मला जास्त टेक्निकल नॉलेज नाही, तरी पण मी जसं आहे तसं बनवण्याचा प्रयत्न करतोय. बाळा तुम्हाला आवडलं असलं तर काय करा, लाईक बी करत चला, लाईक बी करत चला, आहे का नाही? हा, म्हणजे बघा ना मला किती घाम येतोय, तरी पण मी फॅन बंद करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो लाईक करत चला आणि त्यासोबत काही अडचण असली तर विचारित चला, हो की नाही? ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वन्स अगेन. थँक्यू सो मच, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. गुड बाय टिल देन.